नवनीत राणा, रवी राणा आणि बच्चू कडू यांचा संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत बच्चू कडूंनी उमेदवार दिल्यानं राणांचा पराभव झाला. यानंतर अमरावतीमध्ये रवी राणा आणि बच्चू कडू पहिल्यांदाच आमने सामने आले तेव्हा काय घडलं ते पाहूया. अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली. या बैठकीला आमदार बच्चू कडू, आमदार यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा यांच्यासह पक्षाचे नेते आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथली फिनले मिल ही पुन्हा सुरू करण्यासाठीची चर्चा सुरू झाली आणि आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात श्रेयवादावरून चांगलीच खडाजंगी झाली. यानंतर बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांचा समाचार घेतला. स्वतःच्या मतदारसंघातल्या दोन मिल बंद आहे, विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्पिनिंग. तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे ना, त्यांना घर भेटलं, जागा भेटली. तिथं हे राणा परिवार कधी एक आमदार आणि एक खासदार असताना ते सुरू करू शकले नाही. आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला, इवन 50% पगार दिला जात होतं. मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला, त्याला 2 वर्ष झाले आणि त्या काळात आपण 20 ते 23% 100% पगार भेटत होता. नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल, केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त 50% पगार देत होता, तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये उतरला विचारला गेला नाही. एकूणच स्टेजवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांच्या समोरच महायुतीतले घटक पक्षांचे नेते एकमेकांना भेटले आणि त्यामुळं इथून पुढच्या काळात अमरावतीमध्ये राणा विरुद्ध बच्चू कडू हा संघर्ष कोणत्या वळणावर जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.